नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमी राष्ट्रवादी काँग्रेस बाबत उद्या दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत विधानसभा अध्यक्षांनी नऊ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यानंतर आता अजित पवार गटाने हे शरद पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची मागणी करत याचिका दाखल केली यावर सकाळी अकरा वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल तर राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाबाबत दुपारी चार वाजता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडणार आहे राष्ट्रवादी पक्षाच्या उद्या दोन मोठ्या सुनावण्या होणार आहेत सुप्रीम कोर्टात सकाळी अकराच्या सुमारास पहिली सुनावणी सुरू होणार आहे आता राष्ट्रवादी कुणाची या मुद्द्यानं ही कोर्टाची पायरी चढली आहे जयंत पाटलांच्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल पक्षविरोधी कारवाईमुळे सत्तेत गेलेल्या नऊ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करा अशी ही याचिका आहे तर शरद पवार गटानंतर आता अजित पवार गट सुप्रीम कोर्टात गेलाय शरद पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची मागणी अजित पवार गटानं केली आहे या संदर्भातल्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत चार वाजता सुनावणी होणार आहे सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबरला जयंत पाटलांनी इथे सुप्रीम कोर्टात ही याचिका फाईल केली आहे राहुल नार्वेकरांविरुद्ध स्पीकर विरुद्ध तर त्यांनी त्या याचिकेत सांगितलंय की स्पीकरला सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन द्यावे तर ही रिट पिटिशन अंडर आर्टिकल थर्टी टू ही रिट पिटिशन जयंत पाटलांनी म्हणजे पवार साहेबांच्या वतीने ही दाखल केलेली आहे आता ती उद्या लिस्टेड आहे सोमवारी तर आता उद्या सुप्रीम कोर्ट ही याचिका हायकोर्टात पाठवतं का स्पी हा, हा, स्पीकरांना नोटीस इश्यू करून एंटरटेन करतं ते आपल्याला बघावं